मदत जी आहे ती तातडीने मिळाली पाहिजे आणि 10,000 कोटी जे म्हणतात ते 25,000 कोटी पर्यंत द्या किंवा 25,000 एकरी मदत द्या अशी मागणी शेतकरी पण करतात. तर ते आज प्रामुख्याने पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यात मी आलो आहे. येताना मावळचाही थोडा आढावा घेतला आणि फायनली 3 तालुके पुरंदर, इंदापूर आणि बारामती तिन्ही तालुक्याचा आढावा घेणार आहे. या भागात म्हणजे मावळमध्ये भाताचं नुकसान झालेलं आहे पण ह्या भागात प्रामुख्याने फळांचं नुकसान, फळबागांचं नुकसान जास्त झालेलं आहे. आता मी ज्या बागेत उभा आहे ती पेरूची बाग आहे. पुढल्या लहान साईजचा पेरू असतानाच अतिवृष्टी झाल्यामुळे सगळा मोहर गहू पडलेला आहे. त्याच्या बाजूला एक कांदा पेरणारा शेतकरी जो आहे त्याचाही सगळा कांदा कुजला होता, सगळा वाया गेलेला आहे. आणि त्यामुळे हे एक खूपच मोठं संकट आहे. गेल्या अनेक वर्षामध्ये अशी अतिवृष्टी आणि असं नुकसान झालं होतं आणि त्यामुळे आपल्याला एक प्रायमरी अंदाज घेऊन, प्राथमिक अंदाज घेऊन आपण 10,000 कोटी म्हटलेलं हे वाढणार ना. पंचनामे जशी जशी होतील तसे 2-3 प्रकारची माहिती गोळा करतो आपण. इन्शुरन्स किती लोकांनी काढला, इन्शुरन्समध्ये सुद्धा शेतकऱ्यांना याची जाणीव असावी. जरी त्यांनी इन्शुरन्स काढला तरी 10 रुपये प्रीमियम मधला 2.5 रुपयेच तो भरतो, 7.5 रुपये सरकारच भरतो. इन्शुरन्सचे पैसे मिळाले या सरकारचा काय वाटा, तर इन्शुरन्सचे पैसे मिळाले म्हणजे सरकारचा वाटा 75%. इन्शुरन्स अधिकाधिक लोकांनी काढला असला तर त्याच्यामध्ये मोठा रिलीफ आपल्याला मिळेल. पण नाही इन्शुरन्स काढला ज्याने त्याला आपल्याला नुकसान भरपाई द्यावीच लागेल. इन्शुरन्सची अमाऊंट सुद्धा सबस्टॅन्शियल नाही मिळाली तर त्याच्यामध्ये आपल्याला आपली भर घालावीच लागेल. असे वेगवेगळे आकडे गोळा करणं चालू आहे. आता ॲडव्हॉक काहीतरी मदत करायची त्याचाही विचार करता येईल. पण 6 तारखेपर्यंत सगळे पंचनामे संपवा. शेतकऱ्यांची जी मागणी आहे पंचनाम्याची काय आवश्यकता आहे, अख्खं शेतच्या शेत गेलेलं आहे. पण काहीतरी तर कागदावर उतरवायला लागेल ना, विशेषतः ज्यांचा इन्शुरन्स आहे त्यांना कागदावर उतरवलं नाही तर इन्शुरन्स कंपन्या भरपाई देण्याची मर्यादा आहे. त्या कंपन्याशिवाय त्यांची ऑडिट असतात त्यामुळे या फॉर्मॅलिटी पूर्ण कराव्या लागतात. पण या फॉर्मॅलिटीमध्ये आम्ही अडकणार नाही. शेतकरी अडचणीत आहे, त्याला मदत केली. मला तर फक्त एवढंच सांगा की तुमचं क्षेत्र किती? 2 एकरामध्ये साधारणतः हे पावसाचं संकट आलं नसतं तर किती उत्पन्न आलं असतं? कायच नाही पाऊस पाऊस बरा असतो. 50,000 रुपये एकरी मिळते. 2 एकर क्षेत्र